जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिमखाना समितीच्या वतीनं मंगळवारी खेलो इंडिया अंतर्गत विद्यापीठीय कुस्तीचे निवड सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मोहन अमरुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय मल्ल नामदेव बडरे, प्रकाश जाधव, आंतरराष्ट्रीय मल्ल रंगराव हरणे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व क्रीडा अधिकारी संदीप पांजळे उपस्थित होते. यावेळी डॉ मोहन अमरुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस के पाटील आणि क्रीडा समन्वयक डॉ व्ही बी नाईक यांनी कुस्ती देवता हनुमान प्रतिमेचं पूजन करून क्रीडा ज्योत प्रज्वलित केली व डॉ अमरुले यांनी उपस्थितांना संबोधित केलं. प्रभारी प्राचार्य डॉ पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केलं. प्राचार्य अनिल नक्ती व खेळाडूंनी शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे IQSC समन्वयक डॉ बी डी जाधव, रुसा समन्वयक डॉ शैलेश वाजेकर यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ GS तन्वर, डॉ RV एवले, रुपेश पावशे आणि जिमखाना समितीच्या सदस्यांनी केलं, तर आभार प्राचार्य अजिंक्य भगत यांनी मानले. उपक्रम यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ ST गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले. आयोजनाची संधी आमच्या कॉलेजला दिलेली आहे, त्याबद्दल मी मुंबई जिल्हाविद्यापीठाच्या क्रीडाविभागाचे आभार मानतो आणि सर्व क्रीडा या कुस्तीपटूंना मी इथे शुभेच्छा देतो. CKT महाविद्यालयाचा क्रीडा विभाग हा नेहमीच विविध खेळांमधून पार्टनरशिप मिळवणारा क्रीडा विभाग अग्रेसर राहिला आहे. महाविद्यालयाच्या धोरणघटनेमध्ये, महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये CKT महाविद्यालयाचा जिमखाना विभाग हा याचं कॉन्ट्रिब्युशन, याचं योगदान नेहमी राहिलेलं आहे. मागच्याच महिन्यामध्ये आमच्या महाविद्यालयाची स्वस्तिका घोष मुलगी ही इंटरनॅशनल टेबल टेनिस स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल लेवलला तिनं प्राईज मिळवला आणि या क्रीडा विभागाचा सन्मान तिथे वाढवला आहे. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष क्रीडा विभागातून जे काही आमचे प्लेयर्स आहेत, जे आमचे खेळाडू आहेत, त्यांनी विविध स्तरावर, ते राज्यस्तरावर असू द्या, देश पातळीवर असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, सगळ्या प्रकारामध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली जुळून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आज इथे आपण कुस्तीचं आयोजन केलेलं आहे. खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी सिलेक्शन ट्रायल युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन टुर्नामेंट, त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या 5 जूनचे क्रीडापटू रेस्टलर इथे उपस्थित आहेत. रेस्टलिंग हा असा प्रकार आहे की ज्या क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांना समोर आलेले ऑब्स्टॅकल्स कसे पार पाडायचे याचं ज्ञान देत, त्याचप्रमाणे आपल्या टीममेट बरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपण कसं वागतो, आपले टीचर्स आहेत, आपले गुरु आहेत, त्यांच्याबरोबर आपण कसं वागतो आणि सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी हार्डवर्क आणि डिटर्मिनेशन या दोन गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत या क्रीडा प्रकारातून आपल्याला बघायला मिळतं आणि याचं ज्ञान आपल्या मुलांना या जगात या क्रीडा प्रकारातून मिळतो. मी पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी ही क्रीडा स्पर्धा आमच्या इथे आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली. विशेष करून डॉक्टर मोहन अंबुले या सरांचा आभार मानतो की त्यांनी इथे आम्हाला मार्गदर्शन करून, आमच्या नाईकांना मार्गदर्शन करून इथे आयोजनाची संधी दिली आणि पुनच मी आपल्या सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा देऊन माझ्या यावर्षी 38 खेळ आणि ही निवड
दोन सेकंड आपण मान्य करून घेतलेला आहे. याची थोडीशी विद्यार्थ्यांना दिलगिरी व्यक्त करतो. सपोर्ट सिच्युएशन मध्ये या स्पर्धेत आपण दोन सेकंड आमचा ऍडजस्टमेंट करून घेतलेला. जर दोन सेकंड आपण मान्य करून घेतला तर दोन सेकंड आपण दर्शन करून घेतलेला आहे.